राज्य में ग्राम पंचायत चुनाव में महायुति को समर्पित पैनल के आगे रहने से तीनों पार्टियों में खुशी का माहौल है बीजेपी के प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकोई ने इस सफलता का श्रेय तीनों पार्टियों को दिया है और प्रतिक्रिया दी है कि जनता ने राज्य सरकार की काम को स्वीकार किया है हमने ग्राम पंचायत में उम्मीद से ज्यादा उपलब्धि हासिल की है इससे हमारा आत्मविश्वास बढ़ा है महागठबंधन लोकसभा में 45 से अधिक सीटें और विधानसभा में एक सीटें जीते उनमें से एक भी सीट कम नहीं होगी बावन ने दावा किया कि हमें राज्य में दो तिहाई से ज्यादा सीटें मिलेंगी महायुति या पंच प्लस जागा महाराष्ट्र में अभी जिंकू विधान सभा से ज्यादा महाराष्ट्र में जिंकू एक ही जागा मैं संग कमी होना नहीं कारण महाराष्ट्राची जनता आता मोदीजींच्या सोबत आहे मी बेचाळीस हजाराच्या वर लोकांशी संवाद केला सोळा लोक सोडले तर बाकी लोकांनी मोदीजींना मध मोदीजींनाच त्या ठिकाणी पसंती दर्शवली इन कॅमेरा माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे त्यामुळं मोदीजींनाच त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पसंती आहे आणि त्यामुळं आम्ही लोकसभा विधानसभेमध्ये सुद्धा प्रचंड ताकदीने दोन तृतीयांश महाराष्ट्रात दोन तृतीयांशपेक्षा जास्त जागा लोकसभा आणि विधानसभा जिंकेल खर तर एक मोठा बाऊ तयार केला होता पण आता लोकाला हे समजलंय सत्तेकरता माणसाची किती लाचारी होऊ शकतं मुख्यमंत्री पद मिळवण्याकरता किती बेमानी करावी लागली सहानुभूती काही दिवसाची असतं पण जेव्हा जनता जनतेला सत्य काढतं जेव्हा जनतेला सत्य बाजू काढतं तेव्हा जनतेला निर्णय घेता येतं आता जनतेला कळलाय की उद्धव ठाकरेंनी भाजपाशी बेमानी केली होती हे जनतेला कळलं आहे आणि म्हणून आता तुम्हाला हे निकाल दिसतात हीच पवार हीच परिस्थिती शरद पवार साहेबांच्या गटाची आहे की शेवटी अजितदादांना त्यांच्याकडनं बाहेर का निघावं लागलं आणि अजितदादांनी जी भूमिका घेतली की मोदीजींच्या नेतृत्वातला भारतच चांगला असू शकतो मोदीजी जगातला सर्वोत्तम भारत निर्माण करू शकतात या भूमिकेतनं जेव्हा अजितदादा इकडे आले त्यामुळं जनतेनी अजितदादांचंही नेतृत्व मान्य केलं आहे आम्ही ठरलं आहे आमचे तीनही नेते आणि केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड जे ठरवेल ती विधानसभा त्या लोकसभा जागा आमच्या येतील त्याला आम्ही शंभर टक्के निवडून आणण्याचा प्रयत्न करू भाजपा ही कुणाला जागा गेली तरी भाजपा आपला रोल हा एक्कावन्न टक्केचा अदा करेल भाजपा पूर्ण पाठीशी उभी राहील एकनाथ शिंदे जी अजितदादांच्या नेतृत्वातल्या सीटसुद्धा भाजपा निवडून आणण्याकरता पूर्ण मदत करेल आणि भाजप आपल्या सीट टाळणारच आहे एकनाथजी देवेंद्रची मदत घेऊ एकनाथजी आणि अजितदादाची मदत घेऊच पण त्यांना मोठी मदत आम्ही देऊ कायम ग्रामीण भागाच्या जनतेला एकच विश्वास आहे देशाचा आणि महाराष्ट्राचा विकास भाजप आणि महायुती करू शकते हा विश्वास जनतेला आहे कितीही कन्फ्युजन तयार केलं किती तोंडाच्या वाफा काढल्या तरी भाजपा जिंकणार आहे किंवा महायुती जिंकणार आहे हे आता स्पष्ट झालं आहे निवडणूक घेतली ना आता निवडणूक झाली ना काय निकाल आला आपल्याला माहिती आहे केव्हाही निवडणूक आयोगाने आम्ही तर म्हणतो उद्या निवडणूक लावा आणि काही निवडणुका आमच्या पण नाही थांबल्या सुप्रीम कोर्टमध्ये केस आहे सुप्रीम कोर्टमध्ये केस असल्यामुळे नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषद थांबल्या आहेत उद्या जरी निवडणुका झाल्या तरी भाजप आणि महायुतीत नंबर एक महाराष्ट्रात राहील ते आपल्याला माहिती आहे की ग्राउंडवर काम करणारे राष्ट्रवादीचे नेते अजितदादाच होते कार्यकर्त्याला सांभाळणारे अजितदादाच होते त्यामुळं ते स्वाभाविक आहे की दादाकडेच दादा लोक निवडून येतील शेवटी दिल्लीमध्ये मुंबईच्या वरच्या ठिकाणी जाणं वेगळं आहे ग्राउंडवर कोण काम करतो कार्यकर्त्यामध्ये काम करतो कोण करतो त्या नेत्यालाच मान्यता मिळते म्हणूनच दादांना मान्यता मिळाली आहे